तर मग काय उपयोग एवढा चांगला स्वयंपाक बनवून, है ना। हॅलो फ्रेंड, नमस्ते, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि पाऊस बंद झालेला आहे नुकताच, म्हणजे एक तास झाला असेल पाऊस बंद झालेला आहे। आणि पाऊस बंद झाल्या झाल्या ऊन पडलेलं आहे आणि परत गरम व्हायला सुरुवात झालेली आहे। तर मी आत्ता करते आहे स्वयंपाक। तर माझ्या लक्षात आलं, म्हणलं चला बरेच दिवस झाले आपण रेसिपी पण टाकली नाही आहे, तर आज मला तुम्हाला एक स्पेशल रेसिपी दाखवायची आहे। ही रेसिपी कदाचित म्हणजे सगळ्यांना येत असेल, पण माझी करण्याची पद्धत वेगळी, तुमची करण्याची पद्धत वेगळी। तर जरा माझी पण पद्धत बघा आणि तशी ट्राय करा, कारण मी ज्या पद्धतीने बनवते क्वचित बायका बनवत असतील। मला माहिती आहे सगळेच सुग्रण असतात, सगळेच लेडीज सुग्रण आहेत, सगळ्याच व्यवस्थित स्वयंपाक करतात, पण प्रत्येकाची एक ना एक पद्धत वेगळी असतेच। तर तसं मला हे वाटतं की माझी पण थोडीफार पद्धत वेगळी आहे, कारण मी ज्यांच्या ज्यांच्याकडे ही रेसिपी बघितली तर एकदम म्हणजे वेगळ्या पद्धतीने बनवलेली रेसिपी बघितली। तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की चला आपण शेअर करूया आपली रेसिपी। तर आज मी बनवणार आहे, चला, वांग्याचं भरीत। वांगं भाजून घेतलं मी छान मस्त, त्याला चाकूने बिळं केली आणि मस्त भाजून घेतलं, तेल लावून। तेल लावून भाजलं की लवकर भाजून होतं आणि आतमध्ये पार आतमध्ये आणि बारीक गॅसवर भाजायचं। आणि चुलीवरती जर भाजायचं असेल तर पूर्ण स्वयंपाक होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर मग भाजायचं वांगं। तर म्हणजे ते आतपर्यंत भाजून निघते, आतमध्ये कच्चं राहणार नाही। तर हे आतमध्ये कुठंही कच्चं राहिलेलं नाही आहे, कारण मी बारीक गॅसवर 15 ते 20 मिनटं ह्याला मस्त भाजून घेतलेलं आहे, जळालेलं पण नाही आहे, काहीच नाही। तर चला मी आत्ता वांग्याच्या भरीची रेसिपी दाखवते आणि अजून तुम्हाला एक चटपटीत रेसिपी दाखवते की ती जेवताना आपण तोंडी लावू शकतो, त्याच्यामुळं आपल्या जेवणाला पण चव येते आणि तोंडाला पण चव येते। तर दुसरी रेसिपी आहे माझी, आज मी गवार तळणार आहे। तर ही गवार तळलेली गवार माझ्या दर्शूला आणि मिस्टरांना खूप आवडते अशी जेवणाबरोबर खायला, तर आज मी हे पण करणार आहे। तर तिकडं कुकरला मी वरण लावलं आणि इकडं मी शेंगदाणे भाजून घेतले, कारण असे शेंगदाणे तळून घ्यायचे तेलात। तेलात शेंगदाणे तळले की शेंगदाण्यांना छान असा खमंग चव येते आणि मिरचीच्या ठेच्यामध्ये बनवते मी। तर चला मी आता पुढची रेसिपी बघा। तर हे मी मिरच्या भाजून घेतल्या आणि त्याच्यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या सोलून आणि ह्याच्यामध्ये आता मीठ टाकते। तर मला एवढा ठेचा लागणार नाही आहे, पण मी थोडासा एक्स्ट्रा करून ठेवते, कारण आमच्या इथं कसं जास्त तिखट कोणी खात नाही, त्याच्यामुळं मी जास्त तिखट करणार नाही। तर मी एरवी ना मिक्सरमध्ये मिरचीचा ठेचा बनवते, पण भरीत करायचं असलं तर आपण मस्त असं खलबत्त्यात ठेचून हे करायचा, कारण छान चव येते ठेचल्याने। किंवा मग मिक्सरमध्ये बारीक करतो त्याची वेगळी टेस्ट असते आणि हे खलबत्त्यात आपण जेव्हा हे करतो ते त्याची पण वेगळी टेस्ट असते, म्हणजे आपण जसं बनवू त्याचा वेगळी चव असते। तर आता हे मी याचा ठेचा करून घेते आणि दाखवते मग पुढं नंतर काय करणार आहे ते, ठीक आहे। हे बघा, अशा पद्धतीने हा मिरचीचा ठेचा मी केलेला आहे। तर आता हा मी एका डिशमध्ये काढून घेते आणि मग ह्याच्यामध्येच हे बारीक करते। बघा किती मस्त झालेलं आहे, जर आपण ह्याच्यामध्ये जर मिक्सरमध्ये जर केला तर एकदम प्लेन होते ना, याच्यामध्ये केला तर खायला पण टेस्टी लागते आणि होते पण छान। आता हे जे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत मी, आता हे याच खलबत्त्यात बारीक करून घेते। मुलं गेलेले आहेत खाली खेळायला आणि पाऊस आला, अचानकच पाऊस आला, आता येतील वरती, दोघं पण गेले खाली खेळायला। काय नाही, पाऊस सकाळपासून असंच येतो आहे जातो आहे, आज काही एवढं पावसाचं वातावरण नाही आहे। हे बघा मी तुम्हाला दाखवते मी कसा, एकदम बारीक पण नाही एकदम जाड पण नाही, है का, म्हणजे असा थोडासा जाड जाड कूट केलेला आहे, असाच कूट करून घ्यायचा। हे खायच्या वेळेस दाताखाली जेव्हा ह्याच्यातले शेंगदाणा येतो तेव्हा एकदम अशी खमंग टेस्ट येते,
तर अशा पद्धतीने सगळं बारीक करून घ्यायचं आहे। तर आता मी गॅस पेटवतो आणि रेसिपीला सुरुवात करते। ह्याची आता आपल्याला पूर्ण या वांग्याची पूर्ण साल काढून घ्यायची आहे। तर आता मी पूर्ण साल काढून घेणार आहे याची, ठीक आहे। तेवढ्या एका वांग्यासाठी मी बघा कांदे एक छोटा एक मोठा असे कांदे घ्यायचे। हे बघा मस्त बारीक मी कांदा चिरून घेतला। आता मी याच्यात तेल टाकते कढईत, कढई पण तापली व्यवस्थित। याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं, हा बारीक चिरलेला कांदा टाकून द्यायचा। कांदा मस्त लाल होऊ द्यायचा। हे बघा कसं शिजलेलं आहे वांगं मस्त। आता मी हे याची साल काढून घेतली ना, आता हे मी आता मी हे बारीक करून घेते असं मस्त चाकूने। शिजलेलं आहे छान आतपर्यंत, तर आता ह्याचं मी असं असं चाकूने हे करून घेते। मस्त झालेलं आहे, आणि जरी नाही नसल झालं ना पूर्ण, तरी पण मग आपण जे कांद्यात आता कांद्यात मी होऊ देणार आहे व्यवस्थित, तर तेव्हा पण होऊन जाते। तसं काही टेन्शन घ्यायचं काम नाही की पूर्ण आतम आतपर्यंत झालं नाही झालं, तरी काही टेन्शन नाही, तरी पण होते। हे बघा किती मस्त आहे बघा, हे झालेलं आहे व्यवस्थित झालेलं आहे। मस्त तेल लावायचं आणि मंद गॅसवर ठेवून द्यायचं बारीक गॅसवर एकदम। मी सर्व गोष्टी एकदम लक्षपूर्वक करते, कारण कसं आहे आपण एवढ्या प्रेमाने स्वयंपाक करायचा आणि मग वेळेवर समजा खाताना जर व्यवस्थित लागलंच नाही तर मग काय उपयोग एवढा चांगला स्वयंपाक बनवून, है ना। त्याच्यामुळं लक्षपूर्वक मी सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकते, सांभाळून एक एक तिखटचं प्रमाण पण व्यवस्थित टाकते, कारण आमच्या इथं खूप कमी तिखट खातात। बा दोघं तर बरं लहानच आहेत, मिस्टरांना पण जास्त तिखट नाही आवडत, त्याच्यामुळं मग तिखटचं प्रमाण पण खूप कमी याच्यात हे करते। असं वाटते उगाच जेवायला बसल्यानंतर त्यांची नाराजी नको, आणि मग आपण एवढं प्रेमाने बनवायचं आणि मग त्यांनी खायचं नाही, मग काय उपयोग नाही। तर चला आता हे बघा कांदा पण झालेला आहे, चला मी दाखवते कांदा। हे बघा मस्त झालेला आहे कांदा। आता ह्याच्यात मी हा जो मिरचीचा ठेचा आहे त्यातला थोडासा मिरचीचा ठेचा टाकते। तर बघा मी किती टाकलेला आहे, एकदम थोडा टाकलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटचं प्रमाण कमी जास्त करायचं, मी माझ्या आवडीनुसार तिखट टाकलेलं आहे। अजून थोडं टाकते बस। आणि व्यवस्थित होऊ द्यायचं, टोमॅटो असेल तर टोमॅटो पण बारीक करून टाकायचा कांद्यात आणि छान होऊ द्यायचं। आत्ता सध्या टोमॅटो खूप महाग आहेत, त्याच्यामुळे मी टोमॅटो नाही आणले, तर मी टोमॅटो नाही टाकत, टोमॅटोमुळे एवढं काही चवीला फरक पडणार नाही। तर आता हे टाकल्यानंतर बघा आता आपल्याला हा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे। परत शेंगदाणे तेलात होऊ द्यायचे थोडेसे, म्हणजे छान अशी कुरकुरीत चव येते। थोडीशी किंचित हळद टाकते याच्यात नावाला, थोडीशी टाकायची एकदम, तसे हळदची काही आवश्यकता नाही आहे, थोडंसं कलर चेंज। बघा मी किती सगळ्या गोष्टी एकदम लक्षपूर्वक करते,
कारण की आपण एवढं बनवायचं प्रेमाने तर खाल्लं पाहिजे, त्याच्यामुळे मग सगळं काळजी करू। आता हे जे आहे हे सब टाकून द्यायचं। त्याच्यामध्ये आता मीठ टाकायचं सेवी पुरतं। बस ओके। असं तेलकट होण्यासाठी थोडंसं वरून तेल घालायचं। असं भरीत केलं तर तुमच्या घरी आलेले पाहुणेसुद्धा बोटं चाकत भरीत खातील आणि घरातली पण लोकं एकदम समाधान होतील असं भरीत खाऊ। तर तुम्ही एकदा नक्की असं खरंच ट्राय करा आणि मला पण सांगा कमेंटमध्ये रेसिपी कशी झाली। आणि जे बॅचलर असतात मुलं राहायला घराच्या बाहेर मुलं राहायला असतात त्यांच्यासाठी पण एकदम सोपी रेसिपी आहे। आता मुलांच्या जवळ मिक्सर नसतो आणि हे नसतं मुळे मुलं पण ही रेसिपी एकदम सहज बनवू शकतात। वाद छान आलेला आहे पण आता बघू चवीला कसं झालेलं आहे। जोपर्यंत मुलं आणि मिस्टर खात नाही तोपर्यंत मला पण कळणार नाही कशी झालेली आहे रेसिपी। तर हे मी एकदम मुलं पण बनवू शकणार आणि कुणी पण जे मुलं बॅचलर राहतात त्यांच्याकडे जास्त सुविधा नसते, मिक्सर वगैरे नसतो, परत असेच वरच्यावर करू शकतात। त्यांच्यासाठी पण ही रेसिपी एकदम सोपी आहे आणि आपल्याला पण एकदम झटपट रेसिपी आहे। 15 मिनटामध्ये वांगं भाजलं जाते आणि त्याच्यानंतर हेच हे व्हायला फक्त 5 ते 10 मिनटं लागतात। तर आता ह्याच्यावरती मी झाकण ठेवते आणि झाकण ठेवून परत 5 मिनटं वाफवते, म्हणजे जे काही आतमध्ये कच्चं वांगं राहिलेलं आहे थोडंफार ते पण व्यवस्थित होऊन जाईल। तर अशी माझी पद्धत आहे करण्याची। तर तुमची पण पद्धत कशी आहे तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या म्हणजे जिल्ह्यातली तालुक्यातली लोकं बघतायत ते पण खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। तर मी सगळ्यांच्या कमेंटचा रिप्लाय देत असते त्याच्यामुळं आवर्जून कमेंट करा मला। तर चला आत्ता बेल वाजलेली आहे, बहुतेक मिस्टर आलेले आहेत। हे बघा हे झालं, आता मी काढून घेतलं, याच्यामध्ये काढताना मी व्हिडिओ काढायचं लक्षात नाही म्हणजे हे काढून घेतलं। आता मी याच्यामध्ये गवारा टाकते तर ह्याच कढईमध्ये, कारण ही कढई तेलाची आहे ना, त्याच्यामुळे मी ह्याच्यात गवार परत घे। असं गरम कढईत टाकायची, त्याच्यावरती तेल टाकायचं। आमच्या गावाकडे खूप अशी गवार करतात भाकरीबरोबर खायला, छान लागतं बरं का। तर आता हे अशी तेलात मी देते एकदम कडक मस्त, नंतर दाखवतो मी तुम्हाला पुढं अजून कसं करायचं। आता हे बघा हे किती मस्त लाल झाले। आता याच्यामध्ये थोडंसं मस्त मीठ टाकायचं, थोडंसंच टाकायचं, जास्त मीठ नाहीतर खारट होते। आणि हे असं परत फिरवायचं। अशा हे आपल्याला तयार झालेले आहे तोंडी लावायला, परतलेले गवार तोंडी लावायला तयार झाले। आता हे आपल्याला परतलेले गवार, आता मी गॅस बंद करते, छान झालेली आहे। गॅस बंद केला आणि हे याच्यातच ठेवणार आहे कारण याच्यात ठेवल्यामुळे ह्याला कसं छान कडक होईल। हे आता तर आत्ता बसलो आम्ही जेवायला आणि दर्शूचं आणि मिस्टरांचं झालं जेवण, पिलू आहे। तर आता पिलूला विचारूया आपण भरीत कसं झालं, कसं झालं पिलू दादा भरीत? एक नंबर टेस्टी। हां आवडलं तर बघा, तुम्ही पण बघा
करून तशी रेसिपी आणि कशी झाली ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मिस्टरांना विचारते कसं वाटलं तुम्हाला भरीत. त्यांना दोघांना पण आवडलं आणि तुम्ही पण अशी रेसिपी ट्राय करा. कसं झालं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला बाय.